वॅकन्सी फॉर कॅपराउंड टू इज डिक्लेअर्ड ऑन सीई टी सेल वेबसाईट परंतु खूप कमी वॅकन्सीज दिसत आहेत याचा अर्थ असा आहे का की आता के आय टीमध्ये जागा शिल्लक नाही आहेत म्हणजे आता आपल्याला चान्स नाही आहे का विद्यार्थी मित्रांनो या त्याचबरोबर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आलो आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वॅकन्सी अगेन्स्ट बेटरमेंट इन के आय टी म्हणजे सीईटी टी सी वेबसाईटवरती जी वॅकन्सी डिस्प्ले झाली आहे थोड्या वेळापूर्वी झाली आहे किंवा थोड्या वेळानंतर कदाचित डिस्प्ले होईल ती पाहायची कुठे हेही मी सांगेन परंतु त्या वॅकन्सी पोझिशनमध्ये तुम्हाला अशीच वॅकन्सी दिसणार आहे की जी कॅपराऊंड वनला अलॉट न झालेली वॅकन्सी म्हणजे कॅपराउंड वनमध्ये ज्या कॉलेजेसना जेवढी अलॉटमेंट झाली ते सोडून राहिलेले सीट्स तिथे तुम्हाला दिसणार आहेत परंतु असं नाही आहे ज्या अलॉटमेंट झालेले विद्यार्थी आहेत त्यातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं नसतं त्यांनी बेटरमेंट केलेली असते त्यामुळे वॅकन्सी अगेन्स्ट बेटरमेंट किती मुलांनी वॅकन बेटरमेंट केलेली आहे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना जर त्यांच्या आवडीचं दुसरं कॉलेज मिळालं तर तुम्हाला के आय टी मिळू शकेल याच्यावरती बोलूयात त्याचबरोबर के आय टी कट ऑफ जो आहे के आय टी कॅप्रॉन वनचा कट ऑफ सीई टीचा आणि जेईचा किती आहे हे मी तुम्हाला दाखवेन आणि इजि इलिजिबिलिटी अँड शेड्यूल फॉर कॅपराउंड टू म्हणजे कॅपराउंड टूमध्ये जाण्यासाठी कोणकोणते विद्यार्थी एलिजिबल असतात आणि मग शेड्यूल काय आहे पुढचं याच्यावरती बोलूयात आणि मग कॅपराउंड टूचे ऑप्शन फॉर्म भरत असताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे काय स्टॅटेजीज वापरल्या पाहिजेत आणि कोणते फ्रिक्वेंटली असे क्वेश्चन्स आहेत जे वारंवार विद्यार्थ्यांना पालकांना असतात त्याची मी थोडीशी उत्तर देईन तर सर्वप्रथम सुरू करूयात की आपल्याला जी वॅकन्सी फॉर कॅप राऊंड आहे ती पाहायची कुठे आहे मी ज्यावेळेस हा व्हिडिओ बनवते त्यावेळेस अजूनही म्हणजे संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत परंतु अजून वॅकन्सी डिक्लेअर झालेली नाही आहे परंतु मी तुम्हाला दाखवेन ती कुठे पाहायची आहे आणि मग लास्ट इयरची वॅकन्सी जी डिस्प्ले झाली होती त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल देईन आणि मग पुढे सांगेन की त्या वॅकन्सी जे दिसती आहे तिथे आणि मग ॲक्च्युअल वॅकन्सी के आय टीमध्ये किती आहे हे मी तुम्हाला डिस्प्ले करणार आहे सर्वप्रथम बघूयात की वॅकन्सी डिस्प्ले झाल्यानंतर पाहायची कुठं आहे परत एकदा तुम्हाला तिथेच जायचं आहे एफ ई दोन हजार चोवीस महा सीई टी डॉट ओ आर जी इथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथे खाली थोडंसं इथे आता इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट दिसते याच्यावर इथे तुम्हाला येणार आहे कॅपराउंड वॅकन्सी फॉर कॅपराऊंड टू मी मागच्या वर्षीची वेबसाईट ही दोन हजार चोवीस आहे मी तुम्हाला दोन हजार तेवीसची जी सीई टी सेलची वेबसाईट आहे ती ओपन करून दाखवतो आहे इथे बघू शकताय तुम्ही असं इथे खाली स्क्रोल डाऊन केलात तर इथे तुम्हाला दिसणार आहे Check provisional allotment, that is fine. प्रोविजनल वॅकन्सी पोझिशन फॉर राऊंड टू हा जो इथे टॅब आहे असाच टॅब तुम्हाला दोन हजार चोवीसच्या इथे येणार आहे तुम्ही ज्यावेळेस प्रोविजनल वॅकन्सी पोझिशन फॉर कॅपराउंड टूला क्लिक कराल त्यावेळेस सर्व कॉलेजेसमध्ये असणारे ज्या काय वॅकन्सीज आहेत त्या तुम्हाला दिसतील ती पी डी एफसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन ई टी सी एलनी डिस्प्ले केल्या केल्या थोडंसं परत येऊयात या वेबसाईटवरती तुमच्यासाठी कोणकोणती महत्त्वाच्या लिंक्स आहेत आता सर्वप्रथम राऊंड वन एम एच टी सीई टी म्हणजे सीई टीचा कट ऑफ आहे कॅप रॉइन वनचा तुम्ही तिथे क्लिक केलात तर तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळणार आहे तो तुम्ही बघू शकताय इथे गेलात तुम्ही कंट्रोल गे फाईंड करून इन्स्टिट्यूट कोट टाकला की तुम्हाला सर्व कट ऑफ तुम्हाला मिळतील के आय टीचा कट ऑफ पर्टिक्युलरली मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो आहे तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर कॅपराउंड वन ए आय कट ऑफ म्हणजे जेईचा कट ऑफ याचीही लिंक ही जी पी डी एफ आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर तुम्हाला जसं डिक्लेअर होईल वॅकन्सी फॉर राउंड टू मी ग्रुपवरती शेअर करेन आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक देईन तुम्हाला ती पाहायचं आहे सो दॅट इज अबाउट हाऊ टू सी वॅकन्सी फॉर राऊंड टू अस मूव बॅक टू अवर प्रेझेंटेशन थोडस आहे म्हणजे तेच की के आय टी कट ऑफ आणि हे परत त्याच्याही अगोदर थोड़स जाऊन आपण बघूयात KIT के आय टीमध्ये ॲक्च्युली किती मुलांना जर बेटरमेंट झा केली आहे किती मुलांनी ॲडमिशन घेतलेलं आहे जर तुम्ही बघितलं असेल तर KIT के आय टीमध्ये अलॉटमेंट ही शंभर टक्के अलॉटमेंट झाली होती आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ॲडमिशन त्यांचं कन्फर्म केलेलं आहे परंतु असे बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही बेटरमेंट केली आहे म्हणजे कदाचित त्यांना के आय टी किंवा के आय टी के आय टीमधलीच इतर ब्रांचेस त्यांना हव्या असतील किंवा के आय पेक्षा आणखीन चांगलं कॉलेज त्यांच्या अनालिसिसनुसार जे आहे चांगली ब्रँच त्यांच्या अनेलिसनुसार जे आहे ती पाहण्यासाठी कदाचित त्यांनी बेटरमेंट केली असेल तर मग असे किती विद्यार्थी आहेत की ज्यांनी बेटरमेंट केली आहे ब्रँच वाईज आणि कॅटेगरी वाईज हे मी तुम्हाला इथे आता दाखवत आहे तर बघूयात वॅकन्सी अगेन्स्ट बेटरमेंट फॉर कॅप अराउन टू हे पी डी एफ फाईल आम्ही आमचा जो कोऑर्डिनेटर आहे मिस्टर संग्राम पाटील आय एम व्हेरी थँकफुल टू हेम फॉर प्रिपेरिंग दिस व्हेरी रिगरस फाईल सो दॅट आय कॅन प्रिपेअर दिस व्हिडिओ तर थोडंसं तुम्हाला दिसेल मी थोडं ओनली लॅपटॉप करतोय म्हणजे तुम्हाला सर्व व्यवस्थित दिसेल जर तुम्ही इथे बघितलं तर वॅकन्सी अगेन्स्ट बेटरमेंट फॉर कॅपराउंड टू म्हणजे ज्या अलॉटमेंट झाल्या होत्या विद्यार्थ्यांच्या कॅपराउंड वनला परंतु त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी ॲक्सेप्ट केलेले आहेत सीट आणि त्यांनी ॲडमिशन घेतलं आहे परंतु काही विद्यार्थ्यांनी सीट ॲक्सेप्ट केली आहे परंतु त्यांनी बेटरमेंट केलं आहे म्हणजे त्यांना दुसऱ्या राऊंडसाठी ट्राय करायचं आहे दुसरी ब्रँच किंवा दुसरं कॉलेज जर त्यांना दुसरं कॉलेज किंवा दुसरी ब्रँच मिळाली तर त्यांना त्या जागीत तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना के आय डी अलॉट झालं नाही आहे अशा विद्यार्थ्यांना चान्सेस आहेत असे किती विद्यार्थी आहेत ब्रँचवाईज आणि कॅटेगरी मी तुम्हाला इथे दाखवणार आहे परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो हा ही जी वॅकन्सी अगेन्स्ट बेटरमेंट आहे हे तुम्हाला ई टी सेलनी दिलेल्या वॅकन्सीच्या पीडीएफमध्ये दिसणार नाहीत तिथे तुम्हाला एवढंच दिसेल तिथे दिसणार आहे ते म्हणजे फक्त तुम्हाला कॅप राऊंड वनमध्ये अलॉट न झालेल्या सीट्स ठीक आहे तर एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगतो आता इथे बघूया ब्रँच कोणती आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तुम्ही जर त्या कट ऑफमध्ये बघितलं सॉरी त्या वॅकन्सी पोझिशनमध्ये सीई टी सेलच्या बघितलं तर तुम्हाला कंप्युटर सायन्सच्या फक्त ओपन

ई डब्ल्यू एस टी एफ डब्ल्यू एस ओबीसी कुठल्याही सीट दिसणार नाही झिरो झिरो दिसेल ओके okay. तुम्हाला दिसतील तिथे सीट कुठल्या पी डब्ल्यू डी डिफेन्स ऑर्फन एन टी एस टी याच्या सीट्स दिसतील परंतु इथे आताच मी तुम्हाला दाखवतोय ते असं की जरी ओपनमध्ये तुम्हाला तिथे जनरल ओपनमध्ये झिरो सीट दिसत असली वॅकन्सी तरी सुद्धा अजून अठरा सीट्स अशा आहेत असे अठरा विद्यार्थी आहेत जनरल ओपनमधले की ज्यांनी के आय ची कम्प्युटर सायन्स ब्रँच मिळाली आहे पर तू बेटरमेंट केलेला आहे ओके जर या अठरापैकी काही मुलांना दुसरं कॉलेज मिळालं कम्प्युटर सायन्स आणि दुसरं चांगलं कॉलेज मिळालं तर या अठरा मुलांच्या जागी तुम्हाला कंप्युटर सायन्सचा चान्स आहे लेडीज ओपन नऊ जागा आहेत जनरल ओबीसी बारा जागा लेडीज पाच लेडीज ओबीसी पाच जागा अशा सर्व डिटेलमध्ये मी इथे ॲनालिसिस करून तुमच्यासाठी दिलेला आहे त्यानंतर जन जनरल एस सी बी सी पाच जागा लेडीज एस सी बी सी नाही आहे कारण त्या रिज त्या अलॉट झालेल्या आहेत आणि त्या, त्या मुलींनी तिथे रिपोर्ट, रिपोर्ट के आय टीमध्ये रिपोर्ट केलेला आहे त्याचबरोबर व्ही जे लेडीज व्ही जे एन टी असे कॅटेगरी वाईज पूर्ण डिटेलमध्ये संग्रामने छान पद्धतीने ही इन्फॉर्मेशन दिली आहे त्याचबरोबर इथे बघा ए आय म्हणजे सीट जे जेईच्या स्कोअरवरती येणारे जे विद्यार्थी आहेत अजून चौदा विद्यार्थी असे आहेत तुम्हाला अलॉटमेंट शंभर दिसेल जेईच्या वॅकन्सी सी ई टी सी एलच्या डॉक्युमेंटमध्ये के आय टीसाठी कम्प्युटर सायन्सला ए आय म्हणजेच जेईच्या शून्य जागा दिसतील परंतु अजून चौदा विद्यार्थी आहेत जेईमधून आलेले ज्यांनी बेटरमेंट केलेले आहे त्यामुळे या जर विद्यार्थ्यांना बेटरमेंट झाली तर तुम्हाला कदाचित के आय टी मिळू शकेल तसंच टी एफ डब्ल्यू एसच्या दोन विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एसच्या अकरा आणि डिफेन्स असं जवळजवळ नाईन्टी सेवन अजून जागा कम्प्युटर सायन्समध्ये शिल्लक आहेत असं म्हणायला काही हरकत नाही ब्रांच वाइज पूर्ण इन्फॉर्मेशन इथं मी दिलेले आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ए आय एम एलमध्ये जवळजवळ एक्क्याण्णव जागा आहेत त्याचबरोबर कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम्समध्ये अजून शंभरपेक्षा जास्त जागा आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला सेवन्टी टू जागा इलेक्ट्रिकलसाठी थर्टी सेव्हन मेकॅनिकलमध्ये अजून वन हंड्रेड प्लस सीट्स आर द्यार सिव्हिल इंजिनिअरिंग सिक्स्टी थ्री एन्वायरमेंटल ट्वेंटी सेवन आणि बायोटेक्नॉलॉजी फोर्टी वन अजून जवळजवळ सहाशे ते साडेसहाशे विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केली आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना जर, जर म्हणजे आमच्या इथे मिळालेलं इलेक्ट्रिकल किंवा ए एन टी सीच्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केली आहे त्याला जर सी एस बी एस मिळालं तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मिळण्याचे चान्सेस आहेत मेकॅनिकल सिव्हिल या विद्यार्थ्यांनीसुद्धा वरच्या ब्रँचेससाठी बेटरमेंट केलेली असती आहे आणि <सवारी> जर त्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट झाली तर त्या विद्यार्थ्यांच्या जागी नक्कीच तुम्हाला जागा मिळू शकते आता प्रश्न आहे सर कट ऑफ हाय लागलेला आहे ऑलरेडी मग तो वरती जाईल खाली येईल जा तर माझा अंदाज आहे थोडासा कम्प्युटर सायन्स रिलेटेड ब्रँचेसमध्ये कट ऑफमध्ये जास्त काही फरक पडणार नाही आहे तो कदाचित जेवढा आहे तेवढाच राहील किंवा कदाचित हाफ पर्संटाईलनी कमीसुद्धा येऊ शकतो परंतु जे मेकॅनिकल सिव्हिल एन्व्हायमेंटल आणि इलेक्ट्रिकलसुद्धा या ब्रँचेसमध्ये थोडासा कट ऑफ कमी येईल कारण बरेचसे विद्यार्थी हाय मेरिटचे आहेत ते परत वरती वरच्या ब्रँचेसमध्ये जो इंटेक वाढलेला आहे तिकडे जातील आणि तुम्हाला या आ, आ, या ब्रांचेस मिळू शकतील जसं मी बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना पालकांना सांगतो की इट डझंट डिपेंड ऑन द ब्रँच uh, ऑर uh, द uh, कॉलेज ऑफकोर्स महत्त्वाचं आहे ब्रँच महत्त्वाचं आहे कॉलेज पण कुठलीही ब्रँच मिळाली कुठलंही कॉलेज मिळालं तरी अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि ब्रँच स्पेसिफिक न जाता के आय टी सारखं चांगलं कॉलेज मिळालं तर कोणत्याही ब्रँचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं तरी तुमचं करिअर ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला के आय टीमध्ये भरपूर मिळतील सो हीसुद्धा मी पी डी एफ फाईल खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुमच्या माहितीसाठी तुम्ही ते डाउनलोड करून पाहू शकता आता पुढे जाऊयात कट ऑफ जो आहे तो कट ऑफ काय आहे तर जो मी पूर्ण जो के ई टी सेलने डिस्प्ले केलेला कट ऑफ आहे त्याची फाईल मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे परंतु पर्टिक्युलरली के आय डीचा जो कट ऑफ आहे त्याचे मी जे काही तीन ते चार पानं आहेत ते इथे ब्रँचवाईज दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकताय ब्रांच वाईज आणि कॅटेगरी इथे कट ऑफ दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल सिव्हिल इंजिनिअरिंग इथे बघा ओपनसाठी सेवन्टी एटचा ऑफ आहे आणि एस सीसाठी फोर्टी फोर असे कॅटेगरी सगळे कट ऑफ मी इथे शेअर केलेले आहेत ही पी डी एफ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर ऑल इंडियाचा कट ऑफ म्हणजे जै चा कट ऑफ ही पूर्ण फाईल मी तुमच्यासाठी देतो आहे तुम्ही फक्त त्याच्यामध्ये कंट्रोल सर्च करायचा आहे के आय टीसाठी साठी पर्टिक्युलरली झिरो सिक्स टू सिक्स सेवन तुम्ही टाईप करा तुम्हाला बरोबर तिथे घेऊन जाईल आणि इथे सगळे के आय टीच्या ब्रँचेस हे ऑल इंडियाचे कट ऑफ म्हणजे जेईचे कट ऑफ तुम्हाला इथे दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग याचा जो कट ऑफ आहे तो इथे दिलेला आहे बघा सत्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी तर हे सर्व तुम्ही बघू शकताय सीटी टी सेल जे डिस्प्ले करत आहे वॅकन्सी त्याच्यामध्ये फक्त अलॉट न झालेले सीट्स तुम्हाला दिसतील परंतु असे बरेचसे विद्यार्थी असतात ज्यांनी बेटरमेंट केलेली असते आहे के, के आय टीच्याच बाबतीत नव्हे बऱ्याचशा कॉलेजेसच्या बाबतीत असं होतं की बेटरमेंट केलेली असते विद्यार्थ्यांनी जसं मी के आय टीचं डिटेल्ड बेटर वॅकन्सी अगेन्स्ट बेटरमेंट तयार करून तुम्हाला देतोय तुम्ही ज्या इंट्रे ज्या कॉलेजला इंटरेस्टेड आहात त्या कॉलेजच्या कॉर्डिनेटरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांनाही विचारू हो शकता की सर या ब्रँडसाठी किती मुलांनी बेटरमेंट केली आणि मला चान्स आहे का सो दॅट इज अबाउट कट ऑफ वॅकन्सी अगेन्स्ट बेटरमेंट कट ऑफ ऑफ जेई अँड सीई टी लेट्स मूव्ह फर्दर आता पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पाहूयात की बऱ्याच वेळेला असं होतं की माहीत नाही आहे की कॅपराउंड टूसाठी इलिजिबल विद्यार्थी कोणकोण कौन आहेत आणि भरता येतोय का नाही फॉर्म ते थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय हू कॅन फिल कॅप टू ऑप्शन फॉर्म्स कॅप टूसाठी ऑप्शन फॉर्म्स कोणकोण भरू शकतात नंबर वन हू हॅव डन बेटरमेंट इन कॅपराऊंड वन ज्यांनी कॅपराउंड वनला कोणतीतरी सीट मिळाली होती ती घेतली आहे आणि बेटरमेंट केली आहे असे सर्व विद्यार्थी कॅपराउंड टूसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकतात हू वॉज नॉट अलॉटेड एनी कॉलेज इन कॅपराउंड वन अशा विद्यार्थी की ज्यांना कोणतंही कॉलेज कोणतीही ब्रँच कॅपराउंड वनला अलॉटच झाली नव्हती बऱ्याचशा पालकांचे फोन आले की सर आम्हाला काहीच अलॉट झालेलं नाही आहे मग आम्ही दुसऱ्या राऊंडला फॉर्म भरू शकतो का तर हो तुम्ही दुसऱ्या राऊंडला फॉर्म भरू शकता हू फॉर टू फिल फॉर्म ऑप्शन फॉर्म इन कॅपराउंड वन काही विद्यार्थी असतील ज्यांना कदाचित काही अडचणींमुळे लक्षात आलं नसेल की ऑप्शन फॉर्म भरायचा आहे असे सर्व विद्यार्थी इथे भरू शकतात आणि हू डीड नॉट ॲक्सेप्ट सीट इन कॅपराउंड वन असे बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांना काहीतरी अलॉटमेंट झाली होती परंतु त्यांना त्या कॉलेजला त्या ब्रँचला जायचंच नव्हतं त्यामुळे त्यांनी सीट ॲक्सेप्ट केलीच नाही बेटरमेंट केलंच नाही एक हजार भरलेलेच नाही आहेत असेसुद्धा विद्यार्थी कॅपराउंड टूसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकतात आता रिपोर्टिंग आणि बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत कॅपराउन टूसाठीच्या टू त्या अशा असणार आहेत डिस्प्ले ऑफ प्रोविजनल वॅकन्सी सीट फॉर कॅपराउन टू आज एकोणीस तारखेला थोड्या वेळानंतर डिस्प्ले होईल ते कसं पाहायचं आहे आणि हे मी तुम्हाला सांगितलं आहे आणि बेटरमेंटसाठी गेलेले विद्यार्थ्यांचाही डेटा तुम्हाला मी दिलेला आहे ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराउन टू वीस एकवीस बावीस या तीन दिवसांमध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत परत कॅपराउन टूसाठी संदर्भात परत के आय टीवरती आम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंगची फॅसिलिटी अवेलेबल करून देतोय त्याचबरोबर सेमी येणार ही वीस एकवीस आणि बावीस या तिन्ही दिवशी सकाळी दहा ते अकरा या, या काळामध्ये आम्ही सेमिनार घेत आहोत गाईडलाईन्स देतोय कॅपराॉन टू साठी पर्टिक्युलरली कसे ऑप्शन फॉर्म भरावेत आणि थोडेसे कट ऑफचं सुद्धा आम्ही करून देतोय आणि मग ऑप्शन फॉर्म भरायला तुम्ही लॅबमध्ये जाऊ शकता सव्वीस तारखेला आपल्याला कळणार आहे कॅपरान टू ची अलॉटमेंट आणि सत्तावीस ते एकोणतीस मध्ये तुम्हाला कॅप रॉन टू ची जे काही ॲक्शन टेकन म्हणजे काय म्हणूया की सीट ॲक्सेप्ट करून कॅप टू च्या फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचा बेटरमेंट करायचं हे तीन दिवस आहेत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस परत कॅपराउंड थ्रीसाठी वॅकेन्सी पोजिशन्स डिस्प्ले होणार आहेत त्या तीस ऑगस्टला परत मी तीस ऑगस्टला एक नवीन व्हिडिओ बनवेन कॅपराउंड थ्रीसाठी वॅकन्सी अगेन्स्ट बेटरमेंट इन के आय टी अजून किती जागा राहिलेल्या असतील ते मी सांगेन आणि मग पुढचं ऑप्शन फॉर्म फिनिंग एकतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर परंतु मित्रांनो एक सांगतोय दुसऱ्या राऊंडमध्येच बऱ्याचशा जागा अलॉट होतात आणि बरेचसे मुलं त्यांचं जे ॲडमिशन आहे ते कन्फर्म करतात मी पुढे बोलणार आहे त्याबद्दल तर आता स्ट्रॅटेजीज फॉर राउंड टू ऑप्शन फॉर्म काय काय स्ट्रॅटेजीज आहे तो की ज्या तुम्हाला करायच्या नंबर वन कीप इन माइंड ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराउन टू इज नो एक्सपिरिमेंट आय मीन इट इज ट्रू बेटरमेंट नो एक्सपेरिमेंट म्हणजे काय तर तुम्हाला जर खरोखर बेटरमेंट करायची असेल तरच ते ऑप्शन्स तुम्हाला टाकायचे आहेत बेटरमेंट या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा मी वारंवार सांगतोय बेटरमेंट म्हणजे जे मिळालंय त्याच्यापेक्षा चांगलं आणि जर ते चांगलं मिळालं तर पहिलं मिळालं मिळालेलं गेलं तरी चालेल त्यामुळे असेच ऑप्शन टाकायचे जे खरोखर बेटर आहेत पहिल्या राऊंडला मिळालेल्या कॉलेजपेक्षा आणि ब्रांचपेक्षा एक एक्झाम्पल सांगतो हे एकच एक्झाम्पल आहे आणि असे बरेचसे एक्झाम्पल्स मागच्या दोन वर्षामध्ये घडत आहेत के आय टीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मिळालं होतं पहिल्या राऊंडला दुसऱ्या राऊंडला बेटरमेंट केलं आणि जस्ट मित्र म्हणतायत घरचे म्हणतायत आणि एक ट्राय बघावं म्हणून दुसऱ्या राऊंडसाठी बेटरमेंट केलं आणि कॉम्प्युटर सायन्ससाठी ट्राय केलं मग के आय टी कॉम्प्युटर सायन्स टाकलं के आय टी एम एल टाकलं के आय टी सी एस बी एस टाकलं कोणतरी मित्र म्हणाला की अरे एक्सवायझेर कॉलेजचं पण कॉम्प्युटर सायन्स टाक त्यानंतर दुसऱ्या कॉलेजचे पण कॉम्प्युटर सायन्स टाक कारण कॉम्प्युटर सायन्स ब्रँच मिळाली की चांगलं वगैरे वगैरे तर त्या मुलांनी मग परत इतर कॉलेजेसचे कॉम्प्युटर सायन्स रिलेटेड वरती टाकले दुसऱ्या राऊंडला त्याला बेटरमेंट मिळाली त्याला जवळच्याच एका कॉलेजचं कम्प्युटर सायन्स ब्रँच अलॉट झाली आणि त्याची के आय टीमधली ई एन टी सी ब्रँच निघून गेली तो विद्यार्थी पालक परत आले की सर नको आम्हाला त्या कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सला नाही घ्यायचं आहे त्यापेक्षा के आय टीमध्ये ई एन टी सी बेस्ट आहे आम्हाला इथे करायचं आहे इन दॅट केस देर इज नो चॉईस त्यांना के आय टीचं पहिल्या राऊंडला मिळालेलं एन टी सी मिळणार नाही आहे त्यांना त्या कॉलेजमधलं जे कॉम्प्युटर सायन्स मिळालं आहे आयदर तिथं जाऊन घ्यावं लागेल किंवा मग परत तिसऱ्या राऊंडसाठी बेटरमेंट करून जावं लागेल अनफॉर्च्युनेटली त्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केली तिसऱ्या राऊंडसाठी परंतु अनफॉर्च्युनेटली त्याला के आय डीचं ई एन टी सी मिळालं नाही कारण पहिला दुसऱ्या राऊंडचा कट ऑफपेक्षा तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ हा खूप हाय असतो खूप कमी सीट्स असल्यामुळे तिथे हायर कट ऑफ लागतो त्यामुळे कीप इट इन माइंड ऑप्शन फॉर्म वेल फिलिंग ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराउंड टू कीप मा कीप इन माइंड इट इज ट्रू बेटरमेंट नो एक्सपेरिमेंट खरोखरच बेस्ट असतील तरच टाकायचे आहेत नाहीतर टाकायचे नाही आहेत असं समजूया तुम्हाला दहाव्या नंबरचा ऑप्शन मिळाला मिळाला होता याचा अर्थ तुमचे पहिले नऊ ऑप्शन हे खरोखर चांगले होते शक्यतो तेच ठेवा नवीन टाकू नका अदरवाईज तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही ॲड करू शकता आणि त्याच्यामध्ये रिशफल देखील करू शकता किंवा नऊ सगळे काढून एक सुद्धा ठेवू शकता आणि जो मिळाला आहे तो दुसरा दुसरा बघा इफ बेटरमेंट हॅपन्स कॅप वन अलॉटमेंट गेट्स कॅन्सल्ड कीप दिस इन माइंड परत परत सांगतोय जर तुम्हाला बेटरमेंट झाली तर पहिल्या कॅप राऊंडमध्ये जी सीट अलॉट झाली होती ती सीट तुमची कॅन्सल होते तुमच्याकडे ऑप्शन राहत नाही की दुसऱ्या राऊंडला मिळालेलं एक कॉलेज ती ब्रँच का पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं पहिलं एक दुसरी ब्रँच यापैकी मी दोन्हीपैकी कुठलं चूज करू शकतो का असं नाही आहे जर बेटरमेंट झाली तर पहिल्या राऊंडला मिळालेली ब्रँच आणि कॉलेज निघून जातं ऑलमोस्ट इट इज अ फायनल डिसिजन दुसरा राऊंड हा हंड्रेड पर्सेंट लास्ट राऊंड असं समजून चालूया पूर्वी सीईटी टी दोनच राऊंड ठेवायचे परंतु आत्ता तीन राऊंड त्यांनी ठेवलेले आहेत त्यामुळे दुसऱ्या राऊंडला जी तुम्हाला अलॉटमेंट होती आहे ते तुमची फायनल असेल तुम्ही विंदा जास्त त्या कॉलेजला त्या ब्रँडसाठी जाऊन ऍडमिशन घेतले तरी चालतील दुसरा राउंड ला no के आय टीमध्ये सुद्धा दुसऱ्या राऊंडला भरपूर ऐंशी नव्वद टक्के अलॉटमेंट होत असते नो मच चेंज इन कॅप राऊंड थ्री भर असा काही जास्त चेंज कॅपराऊंड थ्रीमध्ये होत नाही हा आणखी एक विद्यार्थ्यांचा पालकांचा असा समज असतो की कॅटेगरीची सीट्स हे तिसऱ्या राऊंडमध्ये कन्वर्ट होतात तर असं नाही आहे कॅपराऊंड टूमध्येच तुमच्या कॅटेगरीच्या सीट्स डीच्या सीट्स डिफेन्सच्या सीट्स ऑर्फनच्या सीट्स जर त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमधले मुलं अवेलेबल नसतील तर दुसऱ्या राऊंडलाच ते ओपनला कन्वर्ट होतात आणि मग ते त्यांना अलॉट केले जातात ओपन म्हणजे परत त्या त्या आ, इन ब्रँच ट्रान्झिशन किंवा इन ब्रँच कन्व्हर्जन्स होतात इन कॅटेगरी कन्वर्जन होतात अदरवाईज ते ओपनला केले जातात आणि मग थर्ड राऊंडला अगदी शेवटी सगळेच ओपन केले जातात इट इज ॲब्स्युटली फाईन टू कॉम्प्रोमाइज विथ ब्रँच इफ गेटिंग अ गुड कॉलेज लाईक के आय टी हे परत परत आम्ही सांगतोय की के आय टीमध्ये तुम्ही बघितलात तर कट ऑफ खूप हायर गेला आहे आणि सर्वच ब्रँचेसमध्ये प्लेसमेंट्स आणि वे ॲक्टिव्हिटीज छान असल्यामुळे मुलांचा प्रेफरन्स के आय टीमध्ये वाढतो आहे त्यामुळे इट इज ओके इफ यू कॉम्प्रोमाइज विथ युअर ब्रँच सी एस सी पाहिजे होतं पण नाही मी आलं ए आयम एल आहे किंवा सी एस बी एस मिळाले विच इज अगेन ए व्हेरी गुड ब्रँच सी एस बी एस किंवा ई एन टी सी मिळाले नो प्रॉब्लम यू कॅन गो विथ दॅट इतर कॉलेजेसमध्ये ई एन टी सी इलेक्ट्रिकल मिळाले पण के आय टीमधलं मेकॅनिकल सिव्हिल दॅट इज अब्सुल्युटली फाईन सिव्हिल एनव्हायरमेंटल बाय टेक्नॉलॉजी यू कॅन गो विथ दोज ब्रँचेस अँड यू कॅन डू युअर करिअर इन दोज फील्ड्स थोडेसे फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स परत मी इथे घेतो आहे नंबर वन कॅन आय चेंज कॉलेज लिस्ट इन कॅप राऊंड टू ऑप्शन फॉर्म भरत असताना मला कॉलेजची जी लिस्ट दिली होती ती बदलता येते का तर हो तुम्ही ती बदलू शकता रिशिफल करू शकता कितीही ऑप्शन तुम्ही ॲड करू शकता दहावा ऑप्शन मिळाला होता म्हणून पहिले नवच ठेवता येतात का असं काही नाही आहे परत तुम्ही भरपूर ऑप्शन्स टाकू शकता तुम्ही जेवढे ऑप्शन टाकाल त्याच्या सगळ्यात शेवटी तुमचा जो पहिल्या राऊंडला अलॉट झालेला ऑप्शन आहे तो बाय डिफॉल्ट राहतो परंतु ऑप्शन भरायला कितीही मुभा दिली याचा अर्थ असा नव्हे की आपण ऑप्शन फॉर्म भरायलाच हवेत खरोखर इट इज is... ट्रू बेटरमेंट नो एक्सपिरिमेंट जेवढे तुम्हाला खरं चांगले वाटत आहेत तेवढेच ऑप्शन्स तुम्ही टाकायचे आहेत बाय डिफॉल्ट तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालेली जी सीट आहे ती तिथेच दिसते म्हणजे तुम्ही भरत असताना दिसणार नाही फॉर एक्झाम्पल के आय टीचं इलेक्ट्रिकल मिळालं तुम्ही वर एन टी सी सी एस बी एस आय एम एल सी एस टाकलं इलेक्ट्रिकल तुम्हाला टाकता येणार नाही आहे परंतु तुम्ही पुढे सेव्ह फॉर्म केला की तुम्हाला पुढे बाय डिफॉल्ट इलेक्ट्रिकलचा चॉईस कोड दिसणार आहे त्याच्यावरती व्हिडिओ मी तुम्हाला बनवून नंतर शेअर करेन त्यानंतर डू आय नीड टू पे रुपीज वन थाउजंड वन सगेन पहिल्या राऊंडला तुम्ही सीट ॲक्सेप्ट करून बेटरमेंट केली असेल तर दुसऱ्या राऊंडला परत एक हजार भरायची गरज नाही आहे मग तुम्ही सीट ॲक्सेप्ट करून ॲडमिशन घेत असाल तरी चालेल किंवा दुसऱ्या राऊंडला तुम्ही बेटरमेंट करून तिसऱ्या राऊंडला जाणार रा असाल तरी चालेल परत एक हजार रुपये भरायची तुम्हाला गरज नाही आहे डू आय नीड टू व्हिजिट द अलॉटेड इन्स्टिट्यूट फॉर डुईंग बेटरमेंट फॉर कॅप राऊंड थ्री तीनसाठी तुम्ही, तीन तुम्ही जाताय तर त्या ज्या जे कॉलेज अलॉट झाले मग पहिल्या राऊंडमधलं असेल किंवा दुसऱ्या राऊंडमधलं असेल तिथे जाऊन जायची गरज आहे का तर नाही तुम्ही कुठूनही बेटरमेंट करू शकता डू आय नीड टू रिपोर्ट टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट इफ फ्रीज द ॲडमिशन येस तुम्ही जर दुसऱ्या राऊंडला ॲडमिशन फ्रीज केलं मग ती पहि दुसऱ्या राऊंडमध्ये बेटरमेंट झालेली ब्रँच असू देत किंवा पहिल्या राऊंडमधली तीच ब्रँच राहिलेली असू देत तुम्ही जर ते फ्रीज केलं ॲक्सेप्ट केलं तर तुम्ही त्या कॉलेजला जाऊन रिपोर्ट करायलाच पाहिजे तरच तुमचं ॲडमिशन कन्फर्म होतं जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही प्रोसेसमधून बाहेर पडता आणि ती सीटसुद्धा तुमची निघून जाते तुम्ही ॲक्सेप्ट केलं फ्रीज केलं तर त्या इन्स्टिट्यूटला जाऊन रिपोर्ट करणं डॉक्युमेंट जमा करणं जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण करणं फी भरणं हे तुम्हाला करावंच लागणार आहे आणि त्या इन्स्टिट्यूटच्या लॉग इनमधून तुमचं ॲडमिशन कन्फर्म केलं जातं नॉट अलॉटेड एनी सीट फॉर टू फिल फॉर्म फॉर टू ॲक्सेप्ट द सीट हे जरी काही झालं तुमचं दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये तरी दुसऱ्या राऊंड तुम्ही भरू शकता आणि दुसऱ्या राऊंड राऊंडला देखील हे जर झालं तुमचं तरी सुद्धा तुम्ही तिसऱ्या राऊंडला पुढे जाऊ शकता आणि ते फॉर्म तिसऱ्या राऊंडचे तुम्ही भरू शकता सो एवढंच या व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग व्हिडिओ ऑल द डॉक्युमेंट्स विच आर यूज्ड इन दिस व्हिडिओ द लिंक्स ऑफ लिंक्स टू दोज डॉक्युमेंट्स एम गिविंग द डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डॉक्युमेंटची लिस्ट uh, मी खाली देतोय डिस्क्रिप्शनमध्ये काही प्रश्न आणखीन पालकांचे विद्यार्थ्यांचे असू शकतात जर ते प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये टाका मी त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न करेन जे वॅकेन्सी अगेन्स्ट बेटरमेंट इन के आय टी आहे दॅट इज द ऑल द राईट्स आर रिझ विथ के आय टी म्हणजे ते जे दिलं आहे ते आमचं इंटरनल असेसमेंट आहे ॲनालिसिस आहे आणि ते आम्ही शेअर केलेलं आहे दॅट इज ओन्ली फॉर द बेटरमेंट ऑफ द स्टुडंट्स ऑल्सो कारण बऱ्याच वेळेला असं होतं की के आय टीला के आय टीची झिरो वॅकन्सी आहे सीई टी सेलवरती म्हणून विद्यार्थी पालक के आय टीचे ऑप्शन्स टाकत नाही आहेत परंतु जे बेटरमेंट केलेले विद्यार्थी आहेत जसं मी म्हटलं त्या विद्यार्थ्यांना जर खरोखर बेटर ब्रँच और बेटर कॉलेज मिळालं तर तुम्हाला के आय टीमध्ये येण्याची परत संधी आहे तेही डॉक्युमेंट पी डी एफ फाईल मी शेअर करतोय त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत त्याचे लिंक शेअर करतो आणि हे सर्व डॉक्युमेंट्स मी व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील विद्यार्थ्यांसाठी शेअर करत आहे सो थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन अँड सी यू In KIT tomorrow for uh, option form filling in the seminar on option form filling for cap round 2. Also, if you need any help, any doubt, any clarification, any confusion, just do meet me in my office. I am there to solve all your doubts. Thank you and all the best.